ऊर्जा मिळवण्यासाठी वापरले जाणारे सामान्य स्त्रोत कोणते कोळसा खनिज तेल ते मानवांकरवी तयार केले जाऊ शकतात नाही म्हणून ते समाप्त होणार आहेत कोळशाबद्दल काय समस्या आहेत कोळसा हानिकारक टू तयार करतो औद्योगिक क्रांतीनंतर ऊर्जेच्या गरजेत मागील वर्षांच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात वाढ झाली कोळसा आणि खनिज तेलांचा अंदाधुंद वापर करण्यात आला आणि लोकांना कळलं की हे पुनर्निर्मितीक्षम नसलेले ऊर्जा स्रोत कोळसा आणि खनिज तेल लवकरच संपू शकतात ही भीती आणि देशांच्या विकासासाठी ऊर्जेच्या पुढील आवश्यकतेमुळे वैज्ञानिक पर्यावरणाला कमी हानी पोचवण्याकरता पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेचा पर्याय शोधू लागले परमाणू ऊर्जा ही एक अशी ऊर्जा आहे जी पर्यावरणाला कमी हानी पोचवते कारण कोणतंही ज्वलन किंवा पर्यावरण प्रदूषित करणारे सीओ टू किंवा इतर वायू त्यात तयार होत नाहीत अणुभट्टी असं यंत्र आहे जे अणुऊर्जा वापरून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करतं अणुभट्टीमध्ये अणुतील ऊर्जा अणु इंधनांवरील अभिक्रियेद्वारे सोडली जाते या अणुअभिक्रिया कशा होतात त्यात आपण पाहूया आण्विक अभिक्रिया दोन प्रकारची असते विखंडन अभिक्रिया संमेलन अभिक्रिया दोन्ही प्रकारांमध्ये प्रचंड उष्णता निर्माण होते जी नंतर विजेमध्ये रूपांतरित होते विखंडन अभिक्रियेमध्ये किरणोत्सारी मूलद्रव्यांचे केंद्रक न्यूट्रॉन किंवा तत्सम इतर कणांचा मारा करून दोन केंद्रकांमध्ये किंवा वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या केंद्रकांमध्ये विभागले जातात संमिलन अभिक्रियेमध्ये समान मूलत्वांच्या दोन किंवा अधिक केंद्रकांना नवीन मूलद्रव्यांचे केंद्रक तयार करण्यासाठी वेगवेगळ्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एकत्र येण्यास भाग पाडले जाते बहुतेक अणुभट्ट्या नियंत्रित विखंडन अभिक्रिया नावाच्या अभिक्रियेच्या तत्वावर कार्य करतात युरेनियम या अणुइंधनाच्या एक किलोचे त्याचे विखंडन जवळजवळ तीन दशलक्ष टन कोळशा इतकी ऊर्जा उत्पन्न करते या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना अणुभट्टीमध्ये रूपांतरित केल्यास किती कोळसं वाचवता येईल याची तुम्ही कल्पना करू शकता औष्णिक जलविद्युत आणि पुनर्निर्मित ऊर्जेच्या स्रोतांनंतर परमाणु ऊर्जा हा भारतातील पाचव्या क्रमांकाचा मोठा विद्युत स्रोत आहे भारतामध्ये आठ ठिकाणी बावीस अणुभट्ट्या कार्यरत आहेत ज्या सहा हजार सातशे ऐंशी मेगावॉट वीज निर्माण करतात अजून अकरा अणुभट्ट्या निर्माणाधीन आहेत ज्या आठ हजार शंभर मेगावॉट वीज निर्माण करते बी ए आर सी या नावानी प्रसिद्ध भाभा अणु संशोधन केंद्राने अप्सरा ही पहिली अणुभट्टी बांधली अप्सरा भट्टीमध्ये चार ऑगस्ट एकोणीसशे छप्पन रोजी काही गंभीर समस्या निर्माण झाल्या अणुभट्टी कोणत्या तत्वावर कार्य करते ते आता आपण पाहूयात अणुभट्टी नियंत्रित साखळी अभिक्रिया या तत्वावर कार्य करते चला या साखळी अभिक्रियेचा आता आपण अभ्यास करूया अणुभट्टीमध्ये युरेनियम प्लुटोनियम किंवा थोरियम सारख्या अणु इंधनाचा वापर केला जातो आपण युरेनियम दोनशे पस्तीस या समस्थानिकेचे केंद्रक घेऊया युरेनियम दोनशे पस्तीसच्या केंद्रकावर मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा करतात यामुळे युरेनियम केंद्रकाचे क्रिप्टन ब्याण्णव आणि बेरियम एकशे एक्केचाळीस या दोन मूलद्रगांमध्ये आणि दोन ते तीन न्यूट्रॉनमध्ये विभाजन होते हे दोन ते तीन न्यूट्रॉन युरेनियम केंद्रकावर पुन्हा मारा करतात आणि यामुळे साखळी अभिक्रिया निर्माण होते जी अनियंत्रित असते युरेनियम दोनशे पस्तीसचं केंद्रक क्रिप्टन ब्याण्णव आणि बेरियम एकशे एक्केचाळीसमध्ये विभक्त झाल्यामुळे त्याला विखंडन अभिक्रिया असं म्हणतात विखंडनाच्या या साखळी अभिक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते अनियंत्रित साखळी अभिक्रियेमुळे स्फोट होऊ शकतो ही विखंडन साखळी अभिक्रिया जास्तीचे न्यूट्रॉन शोषून नियंत्रित केली जाते आणि तीनच्या ऐवजी फक्त एक न्यूट्रॉन ब्याण्णव यू दोनशे पस्तीसच्या केंद्रकावर मारा करतो अशा प्रकारे विखंडन साखळीची अभिक्रिया नियंत्रित पद्धतीने सुरू राहते जी वीज निर्मितीसाठी वापरली जाऊ शकते म्हणजे अणुऊर्जेचा शांततापूर्ण हेतूंसाठी वापर केला जातो अणुभट्टीमधील साखळी अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी नियंत्रकांचा उपयोग करून न्यूट्रॉनची गती कमी केली जाते न्यूट्रॉनची गती कमी करण्यासाठी नियंत्रक म्हणून ग्रॅफाईट किंवा जड पाणी वापरलं जातं तसंच विखंडन साखळीच्या अभिक्रियेमध्ये केंद्रकाचं विखंडन केवळ एका न्यूट्रॉनद्वारे व्हावं म्हणून जादा केंद्रके न्यूट्रॉन नियंत्रकांद्वारे शोषले जातात बोरॉन किंवा कॅडमियम किंवा बेरिलियम इत्यादीच्या कांड्या न्यूट्रॉन नियंत्रक म्हणून वापरल्या जातात यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते ज्याद्वारे शीतक म्हणून वापरल्या जाणाऱ्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं ही वाफ जनित्रामधील टर्बाईन्स झोत यंत्र फिरवते आणि वीज निर्माण होते या अणुभट्ट्यांमध्ये युरेनियम दोनशे पस्तीस थोरियम प्लुटोनियम सारख्या अणुऊर्जाचा वापर कोळशाऐवजी केला जातो यामुळे कोळशाची बचत होण्यास मदत होते तसेच हे पर्यावरणपूरक आहे भारतात थोरियम दोनशे बत्तीसचा सा मोठा साठा आहे म्हणूनच भारतीय वैज्ञानिकांनी अणुभट्ट्यांसाठी भविष्यातील योजना तयार केली आहे ज्याद्वारे थोरियम दोनशे बत्तीस वापरता येईल आणि तो युरेनियम दोनशे तेहतीस या समस्थानिकामध्ये रूपांतरित होईल आण्विक ऊर्जा ही संमिलन अभिक्रियेद्वारे देखील निर्माण होते संमिलन अभिक्रियेमध्ये हायड्रोजनची केंद्रक वितळवली जातात ज्यामुळे हेलियमचे केंद्रक तयार होते आणि न्यूट्रॉन आणि खूप सारी ऊर्जा सोडली जाते ही संमिलन अभिक्रिया सूर्यामध्ये होते ही आणविक संमिलन अभिक्रिया घडण्यासाठी अत्याधिक तापमान आवश्यक आहे ते ऊर्जेचा अधिक चांगला स्रोत असल्याने पृथ्वीवर ऊर्जा निर्मितीसाठी संमिलन अणुभट्ट्यांचा उपयोग करता येईल का हे पाहण्याचं काम चालू आहे हे कोणतीही किरणोत्सर्गी उपउत्पादने तयार करत नाही विखंडनाची अभिक्रिया किरणोत्सर्गी उपउत्पादने निर्माण करते ज्यांची विल्हेवाट लावणं ही अजूनही समस्या आहे यापैकी काही आयोडीन कॅल्शियम स्ट्रॉन्शियम झेनॉन आणि बेरियमचे समस्थानिक आहेत युरेनियम मोठ्या प्रमाणात श्वासावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो युरेनियमच्या इंजेक्शनने मूत्रपिंडाचे नुकसान देखील होऊ शकते त्याचे किरणोत्सर्गी विघटन आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण करू शकतात आपल्याला किरणोत्सर्गी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे योग्य मार्ग विकसित करणं आवश्यक आहे तरच अणुभट्टीमध्ये तयार केली जाणारी ऊर्जा पर्यावरणास अनुकूल असेल अणुऊर्जेतील धोके चेरनोबेल सारांश नियंत्रित साखळी अभिक्रिया या तत्वावर अणुभट्टी कार्यरत आहे तीन दशलक्ष टन कोळसा जाळल्यावर जेवढी ऊर्जा निर्माण होईल तेवढी ऊर्जा एक किलोग्रॅम युरेनियममुळे तयार होते इथे काहीच जळत नसल्यामुळे हरित गृह वायूंचं जसं की कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन शून्य असतं परंतु या प्रक्रियेत तयार होणारा किरणोत्सर्गी कचरा दूर करण्यासाठी आपल्याला प्रभावी पद्धतीची आवश्यकता आहे पुढील स्वाध्याय करा भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांची यादी तयार करा आणि नंतर त्यांना भारताच्या नकाशावर शोधा